महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत गावापासून शहरापर्यंत एकच प्रश्न प्रत्येकासमोर आ वासून उभा आहे, मराठी शाळा बंद होणार की काय? ज्या मराठी शाळेने आमची पाळमुळं भक्कम केली तेच आई वडील आता मुलांचे ऍडमिशन करता इंग्रजी शाळांसमोर गर्दीत उभे आहेत। मग कित्येक प्रश्न आपोआप मनामनात निर्माण होतात। खिशाला परवडत नाही तरी इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल का वाढतोय? खरंच शासनाच्या मराठी शाळांचा दर्जा खालावलाय की काय? मराठी शाळेच्या पटसंख्येला दिवसेंदिवस गळती का लागली? आणि समजा अशाच एका मगोमाग एक मराठी शाळा बंद पडल्या तर पुढे? एक दिवस महाभयंकर प्रश्न उभा राहील। या साऱ्या कित्येक प्रश्नावर उत्तर शोधण्याचा आमचा छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच मी आणि माझी मराठी शाळा। नक्कीच आमच्या जीवन पद्धतीत बदल झालाय। मुलांच्या शैक्षणिक किंवा वैचारिक कुवतीपेक्षा पालकांच्या स्वप्नांची स्पर्धा रंगू लागली, वाढू लागली। हा एम्फो मँगो महत्वाचा आहेच, पण त्यामुळे अ म्हणजे अननस हा गोडवा मात्र हरू नये। मराठी शाळेच्या बाबतीत शासन कमी पडते की बरस्त करते यातील खरी खुरी माहितीच आम्हा सामान्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे। पण त्याही पलीकडे समाजातील एक सजग नागरिक म्हणून मला माझी मराठी शाळा वाचवायची आहे। म्हणून या मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होणे गरजेचं आहे। म्हणून हा आमचा आगळा वेगळा प्रयत्न। कारण मित्रांनो खरच गेल्या आताच्या काही वर्षांमध्ये मराठी शाळा काप टाकू लागल्या, कितीतरी शाळा डिजिटल झाल्यात, प्रत्येक शाळेत माता पालक संघ स्थापन झाले, ज्ञान रचनावादी शिक्षण पद्धती सुरू झालेली आहे, स्कॉलरशिपचा 100% निकाल लावणाऱ्या कित्येक मराठी शाळा डवल्याने उभ्या आहेत। एवढंच नाही तर आमच्या आदिवासी पाड्यावरच्या मुलांना त्यांच्याच बोलीत शिक्षण मिळावं म्हणून आदिवासी बोली भाषेत शिक्षण देण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला आहे। क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी मराठी मुलं डौलाने नाचू लागलीत आणि हा बदल तुमच्या आमच्या प्रयत्नातून होऊ लागलाय। आणि हे सारं मोठ्या अभिमानाने सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत मी आणि माझी मराठी शाळा।